शासनाने वैद्यकीय शिक्षण व सार्वजनिक आरोग्य विभागात कंत्राटी पदे भरण्यास मान्यता दिली असून परिचारिकांकडून यास विरोध दर्शवण्यात येत आहे. याचप्रमाणे राज्यातील परिचारिकांच्या अनेक मागण्या काही वर्षांपासून प्रलंबित आहे, यासाठी शासनाने वेळ चर्चेसाठी द्यावा अशी महाराष्ट्र परिचारिका संघटनेची मागणी आहे. यासाठी आजपासून पुढचे 2 दिवस परिचारिकांनी आझाद मैदानावर कामबंद आंदोलन पुकारले आहे. पदभरती बाह्यस्त्रोतद्वारे न करता कायमस्वरूपी पदभरती करण्यात याव्यात, तसेच केंद्र शासनाप्रमाणे नर्सिंग भत्ता नव्याने मंजूर करावा आणि पदवीप्राप्त कर्मचाऱ्यांना वेतनवाढ द्यावी अशा परिचारिकांच्या प्रमुख मागण्या आहेत. महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेच्या वतीनं 23, 24 आणि 25 भव्य धरणे आंदोलन इथं होत आहे. या आंदोलना काळात आम्ही गेली 3-4 वर्षापासून शासनाकडं ज्या जिवाळ्याच्या मागण्या आहेत परिचारिकांच्या, त्यासाठी पाठपुरावा करतो आहे. त्यामध्ये प्रमुख मागणी आहे जी परिचारिकांची कायमस्वरूपी पदभरती झाली पाहिजे. कोविड काळामध्ये अतिशय अपुरं मनुष्यबळ महाराष्ट्रामध्ये होतं, त्या काळात केरळवरून नर्सेस बोलावण्याचाही निर्णय झाला, परंतु शासनाला गेल्या 2 वर्षामध्ये पदभरतीबाबत योग्य निर्णय घेता आला नाही. डॉक्टर्सची रुग्ण आणि डॉक्टर्सचं प्रमाण राखण्यासाठी शासनाने नवनवीन वैद्यकीय महाविद्यालयांना मंजुरी दिली आणि ती कार्यान्वित करण्याचे प्रयत्नही शासनाचे चालू आहेत, परंतु त्याचबरोबर रुग्णसेवेचा कणा मानल्या जाणाऱ्या परिचारिकांची संख्या वाढवण्याबाबत शासनाचं कसलंही धोरण अजून ठरलेलं नाही. ही या आंदोलनामध्ये आमची ही प्रमुख मागणी आहे. सर्व स्तरावरची पदनिर्मिती व्हावी आणि पदोन्नतीही दिल्या जाव्यात आणि कायमस्वरूपी पदभरती केल्या जाव्यात. त्यानंतर आमची दुसरी प्रमुख मागणी आहे, आत्ताच शासनाने आउटसोर्स याच पदभरतीच्या पदभरती न करता आउटसोर्सिंगनी भरती करण्याचा निर्णय घेतलेला आहे, जो वैद्यकीय शिक्षण विभागाने एप्रिलमध्ये शासन निर्णय काढला आणि सार्वजनिक आरोग्य विभागानेही तशा जाहिराती काढलेल्या आहेत. मागच्या काळात पदभरतीच्या संदर्भात आज या आझाद मैदान येथे 3 दिवसासाठी आम्ही धरणे आंदोलन या ठिकाणी सुरू केलेलं आहे, तर संपूर्ण महाराष्ट्रभर हे आंदोलन सुरू राहणार आहे. त्या ठिकाणी गेट मीटिंग घेऊन आणि या ठिकाणी 3 दिवस प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आम्ही धरणे आंदोलन घेतो. यामध्ये पहिलं कारण आणि आमची या आंदोलन करण्याचे पहिलं कारण असं आहे की सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये 2017 पासून आउटसोर्सिंगद्वारे म्हणजे कंत्राटी तत्वावरती बाह्यस्त्रोताद्वारे नर्सेस घेतल्या जातात आणि त्यामध्ये त्यांना अतिशय तुटपुंज्या पगारामध्ये त्यांना राबवलं जातं. त्याचबरोबर त्यांचं या ठिकाणी आर्थिक पिळवणूक होते, मानसिक होते, सामाजिक होते, तसेच अशी भीती आहे की ते शारीरिकसुद्धा पिळवणूक होण्याची शक्यता आहे. यासाठी आमचा या ठिकाणी संपूर्ण विरोध आहे. म्हणून कंत्राटी तत्वावरती ज्या नर्सेस घेतल्या जात आहेत हे थांबलं जावं. दुसरी अशी मागणी आहे की सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये प्रशासकीय बदल्या ह्या सरसगट केल्या जातात, तर त्या प्रशासकीय बदल्या सरसगट न करता या महिला प्रवर्गाचा विचार करता, 90% महिला प्रवर्ग या व्यवसायामध्ये आहे, त्यांचा विचार करता शासनाने विनंतीवर आधारित प्रशासकीय बदली हा अत्यंत बदलीचा सुखकर मार्ग आहे आणि तो अवलंबवा. तर त्यासाठी हे या विशेष नर्सिंग परिचारिका वर्गासाठी हे धोरण त्यांनी अवलंबवा, हे आमचं या ठिकाणी मागणी. माननीय जी राजेशजी टोपे साहेब यांना विनंती असेल की त्यांनी या मागण्याकडचा सकारात्मक विचार करावा आणि या नर्सेसला न्याय द्यावा. बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि.